जर समान समय असेल बरोबरीचा असेल सारखा असेल तर मनुष्य देहाची प्राप्ती होते. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य समान समी करण्याचा अधिकार तुमच्या आमच्या हातात आहे का महाराज? आपण काय नोंदी करत फिरतो का? पाप अधिक झालं गड्या थोडं पुण्य करावं लागेल. आणि समजा नोंदी करत फिरलोच तर पाप पुण्याचं मोजमाप तुमच्या आमच्या हातात आहे का? अजिबात. धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती. योगायोगानं पाप पुण्य समान समी व्हावं लागेल, बरोबरीच व्हावं लागेल, सारखं व्हावं लागेल, तेव्हा मनुष्य देहाची प्राप्ती होते. मनुष्य देहाच्या प्राप्तीचे दोन कारण तुम्हा आम्हाला सापडले. एक न्यायम आत्मा बलहीनेन लभ्यत, दुसरं पाप पुण्य समान समी असेल तर. आता मनुष्य देहाच्या प्राप्तीचं तिसरं आणि शेवटचं कारण आहे का? मनुष्य देहाच्या प्राप्तीचं तिसरं आणि शेवटचं कारण आहे का? आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा हा जसा आगंतुक योगायोग आहे. पावला हा देह कागदारी न्याय नगडे उपाय घडवाने. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा हा जसा आगंतुक योगायोग आहे तसं तुम्हा आम्हाला मनुष्य देहाची प्राप्ती झाली. काय झालं म्हणून? एका राज्यामध्ये त्या राजाने दवंडी दिली. दवंडी अशी होती, ऐका, जो कोणी कावळा पकडून आणेल त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल. काय दवंडी होती? कावळा पकडण्याची. आता राजाचं बक्षीस म्हणजे काही छोटं असतं का महाराज? राजाचं बक्षीस प्राप्त करून घेण्याकरता गावातील चांगले चांगले कार्यकर्ते सुद्धा कावळा पकडण्याच्या मार्गावर लागले. थोडस डोकं लढवा, कावळा प्रयत्नाने सापडतो पाहू करा बरं प्रयत्न. बाकीचे दोन डोळ्याचे पक्षी प्रयत्नाने सापडू शकतात, परंतु कावळ्याला डोळा एकच. परंतु पक्षांमध्ये जर सगळ्यात धूर्त पक्षी कोणता असेल, हुशार पक्षी कोणता असेल, तर त्याचं नाव काय आहे? म्हणून तर काही काही माणसाला सुद्धा काय म्हणते, कितीही घोटाळे पंचम केलं तरी सापडत नाही, लय कावळे म्हणते. कितीही काही करा, पक्षांमध्ये सगळ्यात धूर्त पक्षी कोणता असेल तर त्याचं नाव कावळा आहे. माझ्या एका ठिकाणी वाचनात असं गेलं, काय सत्य काय खोटं माहित नाही मला, कावळा तोपर्यंत स्वतःची घरटी करत नाही आणि दुसऱ्याच्याच घरटीमध्ये आपले अंडे घालतो. मी कावळा किती हुशार आहे सांगतो. वेधशाळेला फक्त चार महिन्याचा सहा महिन्याचाच अंदाज लागला की पुढच्या वर्षीचा पाऊस काळ कसा आहे, परंतु कावळ्याला एक वर्ष अगोदर कळतं म्हणे की पुढच्या वर्षीचा पाऊस काळ कसा आहे. एवढा हुशार कशाहून? कावळा स्वतःचे अंडे स्वतःच्या कोप्यात कधीच घालत नाही, तो दुसऱ्याच्याच कोप्यात आपले अंडे घालतो. आणि योगायोगानं त्याने जर स्वतःचा खोपा केला आणि तोही वाळलेल्या झाडावरती खोपा केला, काटेरी झाडावरती खोपा केला, समजावं यावर्षी दुष्काळ पडल्याशिवाय राहत नाही. आणि कावळ्याने जर ओल्या गिरद झाडावरती खोपा केला तर समजावं यावर्षी चांगला पाऊस काळ झाल्याशिवाय राहत नाही. हे संकेत आहे. पक्षांमध्ये जर सगळ्यात धूर्त पक्षी कोणता असेल तर त्याचं नाव कावळा आहे. काय प्रयत्न करत होतं कावळा सापडत नव्हता, परंतु एक आंधळा व्यक्ती दुपारचं जेवण त्याचं पंक्तीतलं सप्त्यातलं कचून झालेलं होतं, मट्टा केला असावा बहुधा, ऊन लागत होत, अशी थंडगार झाडाची सावली आली आणि थंडगार झाडाच्या सावलीला जाऊन बसला. हा त्याला अशी सुरसुरी चढायला लागली, दुपारची झोप यायला लागली, त्याला जांभळी आली आणि त्यांनी जांभळी आल्यानंतर टाळी वाजवली आणि त्याच्या टाळीत कावळा सापडला. गावातले टोळस व्यक्ती प्रयत्न करत होते तर कावळा सापडत नव्हता, परंतु एका आंधळ्या व्यक्तीच्या हातात कावळा सापडावा हा कसा आगंतुक योगायोग आहे. तुकोबर आहे सांगतात तसं तुम्हा आम्हाला नरदेहाची प्राप्ती झाली. पावला हा देह कागदारी न्याय. शास्त्रामध्ये 1000 न्याय आले, त्या 1000 न्यायापैकी हा काकतारी नावाचा एक न्याय. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा हा जसा आगंतुक योगायोग, तसं तुम्हाला मनुष्य देहाची प्राप्ती, तुम्हा आम्हाला मनुष्य देहाची प्राप्ती झाली. मनुष्य देह किती दुर्लभ आहे तुम्हाला सांगितलं, गीता सुद्धा सांगते, दुर्लभो मनुष्य देहो देह नामक्षण भंगुरहा तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठं प्रिय दर्शनं. आत्यंतिक दुर्लभ महाराज, आत्यंतिक दुर्लभ मनुष्य देह दुर्लभ है. कबीर महाराज वर्णन करतात, न मिले बारंबार करुवर से फल गिरे फिर न लगे दार. थोडं खाप कमी मराठीत जास्त गोंगाट करण्यासारखं होते. मनुष्य देह दुर्लभ आहे. झाडाचं फळ खाली तुटलं की ते पुन्हा फळ झाडाला चिटकतं का? झाडाचं फळ खाली पडलं पुन्हा ते भाळाला झाडाला चिटकतं का? तसं एकदा मनुष्य देहाची प्राप्ती झाली की मागोता हा नाही
मनुष्य जन्म कोणा मनुष्य देहाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून तर महात्म्याने सांगितलं ना, नरदेह दुर्लभ जाना. जगामध्ये तर दुर्लभातली पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, मनुष्य देह दुर्लभ आहे. मनुष्य देहाच्या प्राप्तीचे तीन कारण सांगितले, त्यायम आत्मा बलहीने लभ्यत, पाप पुण्य समान समी, आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसं तुम्हाला मनुष्य देहाची प्राप्ती झाली. एवढा दुर्लभ असताना मनुष्य देह तुम्हाला प्राप्त झाला, सांगा कशा करता? दारू पिण्याकरता, तंबाखू खाण्याकरता, गुटखा खाण्याकरता, कशा करता? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुम्हा देवी दिला देह भजन घुमटा, आयुष्याच्या साधने कशा करता? मनुष्य जन्माची प्राप्ती, ईश्वराची प्राप्ती करून घेण्याकरता किंवा त्याच्या स्वरूपामध्ये जाऊन लीन होण्याकरता त्या मनुष्य देहाची प्राप्ती झाली. आता दुर्लभात एक कळला मला, मनुष्य देह दुर्लभ आहे. आता मनुष्य देह मिळाला, परंतु त्याच्या पुढची अवस्था आहे का? मनुष्य देहापेक्षाही पुढची अवस्था दुर्लभ आहे, त्याला मुमुक्षत्व जीवन ही अवस्था म्हणतात. काय म्हणतात? मुमुक्षत्व ही जीवन ही अवस्था. ईश्वराने सृष्टी निर्माण करते वेळी एकाच सृष्टीत दोन भाग निर्माण केले, थोडस लक्षपूर्वक आहे का? एकाच सृष्टीत दोन भाग निर्माण केले, एक सजीव सृष्टी आणि दुसरी निर्जीव सृष्टी. मला तुमच्या बोलण्याची आवश्यकता आहे, मला सांगा, सजीव सृष्टीचा भाग जास्त आहे का निर्जीव सृष्टीचा भाग जास्त आहे? हा, ऐकताय ना कीर्तन तुम्ही? सजीव सृष्टीचा भाग जास्त आहे का निर्जीव सृष्टीचा? निर्जीव सृष्टीचा भाग जास्त आहे, सजीव सृष्टीचा भाग कमी आहे. सजीवांमध्ये जर पुन्हा वर्गीकरण करायचं ठरलं तर मनुष्याची संख्या जास्त आहे का इतर प्राण्यांची संख्या जास्त आहे? इतर प्राण्यांची संख्या जास्त आहे, मनुष्य संख्येनं कमी आहे. म्हणून जगाची जनगणना सांगा, जगाची लोकसंख्या सांगा म्हटलं तर कुणी सांगेल? आज जगामध्ये जवळजवळ 7 अरब लोकसंख्या आहे, कुणी सांगेल? परंतु जगात एकूण किती जीव राहतात असं जर का एखाद्याने विचारलं तर कुणी सांगू शकेल का? मी सांगतो, जगातला एकही शास्त्रज्ञ सांगू शकत नाही. इतर प्राण्यांची संख्याच मोजता येत नाही मला. जगाचं सोडा भारताचा विचार करू, भारताची लोकसंख्या सांगा म्हटलं तर कुणी सांगेल? भारतात एकूण किती जीव राहतात असं जर का एखाद्याने विचारलं तर कुणी सांगू शकेल का? कुणी सांगू शकणार नाही. भारताचंही सोडा, तेलंगणा राज्याचंही सोडा, आदिलाबाद जिल्ह्याचंही सोडा, आपल्या मनोरगाव पुरता विचार करू, आपल्या गावची लोकसंख्या सांगा म्हटलं तर कुणी सांगेल? किती आपल्या गावची लोकसंख्या? 3,500 5,000 लोकसंख्या कोणी सांगेल? गावची लोकसंख्या 5,000 आहे, गावात एकूण किती जीव राहतात असं जर विचारलं तर कोणी सांगू शकेल का? जगातला कोणता शास्त्रज्ञ सांगू शकणार नाही. मायबाप हो, एका वारुळातल्या मुंग्याची संख्या मोजता येत नाही,
विज्ञान सांगतं एका सुईच्या अग्रगण्य टोकावरती एक अब्ज अणु असतात. किती सुईचा अग्रगण्य टोक म्हणजे किती एकरच असतं? सुईचा अग्रगण्य टोक किती एकरच असतं? अग्रगण्य टोकावरती एक अब्ज अणु असतात एवढी अमाप जीवाची संख्या आहे. कुणीही सांगू शकत नाही, मोजू शकत नाही. मनुष्याची संख्या मोजता येऊ शकते. मी मुमुक्षत्व अवस्थेकडे जाण्याकरता बोलते. आपल्या गावची संख्या 5000 आहे. कीर्तनाला किती हजर आहेत? कीर्तनाला हजर किती आहेत? मोजले तर सगळे 2000-1000 निघतील. 3000 बाकीची कुठे गेले? मला मुमुक्षत्व अवस्थेकडे जायचे याच्या करा बोलतोय. उपस्थित सगळ्या श्रोतो माय बापांपैकी ओरिजिनल माळकरी किती, डुप्लिकेट किती? मी इथं सगळेच ओरिजिनल आहेत. मी आमच्या तिकडलं सांगतो इथं सगळेच ओरिजिनल आहेत. मला मुमुक्षत्व अवस्थेकडे जायचे याच्या करता सांगतोय माय बाप हो. अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करणं सोपं आहे, प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकवणं अवघड जात. पहा, घराचं दार खिडक्या बंद आहेत, वारा येण्याची जागाच नाही, दिवा विजण्याची काही भीती आहे का? आता दार खिडक्या उघडे, सोसायट्याचा वारा आतमध्ये येतोय, आता दिवा टिकेल का? आता मात्र दिवा टिकण्याची फार भीती आहे. तसं अनुकूल परिस्थितीत परमार्थ करणं सोपं आहे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ टिकवणं अवघड जात. एकादशी दिवशी खायला भरपूर आहे. बगराचा भात आहे, शाबदाण्याची खिचडी आहे, रताळी आहेत, अंजीर आहेत, द्राक्ष आहेत. कुणी एकादश तरी ना डिश चेंज म्हणून. परंतु एकादशी दिवशी इकडं खायला काहीच नाही. आणि तिकडं गुलाबजामुन, बासुंदी, श्रीखंड, पुरी केली आहे. किती जण एकादश धरतील? अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करणं सोपं आहे, प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकवणं अवघड जात. हा मला मुमुक्षत्व अवस्थेकडे सांगायचे. कुणाला मुमुक्ष म्हणावं? मोक्ष इच्छिते इति मुमुक्षतः. मोक्षाची तीव्र इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये, प्राण जाईल पण देवाच्या प्रयत्नात माघार घेत नाही, त्याला मोक्ष म्हणावं. त्याच्या अंतःकरणामध्ये सतत एकच प्रश्न असला पाहिजे, कोणता? कैमेव धारतावे उद्धार होईल, कधी माझ्यावर देव कृपा करतील, कधी मला परमात्मा भेट देतील, असा ज्याच्या अंतकरणामध्ये सतत विचार पडतो त्याला मोक्ष म्हणा. तुकोबारायांना जे भेटतील त्यांना पुसावा असं वाटत होत कि मला देव कृपा करतील का हो, मला देव भेटतील का हो. पुसावेसी हेच वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाजरा केल. याला मुमुक्ष म्हणावं. माणसं पुष्कळ भेटतील हो, मला सांगा असे मुमुक्ष किती भेटतील? ऐकत आहे ना तुम्ही? माणसं पुष्कळ भेटतील असे मुमुक्ष किती भेटतील मला सांगा. विरळायचा एखादा, कोट्यावधी मध्ये, लाखो मध्ये एखादा कोणीतरी असा मुमुक्ष. पण आमच्या ज्ञानोबऱ्याची भाषा आहे का, असे मुमुक्ष सुद्धा एखादी वेळेस कोट्यावधी मिळतील. परंतु त्यातला एखादाच कुणीतरी संत भेटीसाठी पात्र होऊ शकतो. ज्ञानोबर फार गोड वर्णन करतात. असतेची महापुरी रिगता ती कोटीवरी, परिप्राप्तीची या पैल तिरी पाहिला पावे. ज्ञानोबर सांगतात असे मुमुक्ष सुद्धा एखादी वेळेस मोठ्यामध्ये मिळतील, परंतु त्यातला एखादाच कुणीतरी संत भेटीसाठी पात्र होऊ शकतो. बाकीच्यांना कुठली ना कुठली आपत्ती येते आणि कधी ते परमार्थाच्या बाहेर फेकले जातील सांगता येत नाही. माय बाप हो, परमार्थ म्हणजे सुपानं पाकडायचंच काम आहे. जे जड जड धान्य असतं तेच फक्त आतमध्ये बसतं, आणि थोडंही हलकं धान्य असलं की ते कधी सुपाच्या बाहेर फेकलं जाईल सांगता येत नाही.
आता देवाकडे प्रभू रामचंद्रांकडे एवढीच विनंती करूयात त्या हलक्या दाण्यामध्ये तुमचा आमचा नंबर लागू नये तितकंच खरं आहे. विडाळ माणसं पुष्कळ मिळतील असे मुमुक्ष किती मिळतील. भगवान परमात्म्याने गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं मनुष्यानाम सहस्रेशु हजाराची भाषा सांगितली, परंतु ज्ञानोबरेने असे मुमुक्ष कोठ्यामध्ये मिळतील म्हणून सांगितले, परंतु त्यातला एखादाच कोणीतरी संत भेटीसाठी पात्र होऊ शकतो. मग तुमच्या आमच्या सरक्यांना ऐका ऐका, तुमच्या आमच्या सरक्यांना प्रमाण म्हणा, तुम्हाला विषयावर आणून सोडतो, थोडस चिंतन मांडू दे मला काय. तुमच्या आमच्या सरक्याला प्रश्न पडतो, ऐकत आहे ना तुम्ही. असे मुमुक्ष कोट्यावधी मिळतील, परंतु संत भेटीसाठी एखादाच पात्र होऊ शकतो. मग तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य जीवांना प्रश्न पडतो, महाराज एवढी जर अवघड संतांची भेट असेल तर आमच्या सारख्या सर्वसामान्य जीवाला संतांची भेट होईल का नाही. कारण तुम्ही सुरुवातीला सांगितलं संत भेट झाल्याशिवाय तर जीवनाचं सार्थक नाही, परमार्थिक जीवनाची सार्थकता कशात असेल तर संतांच्या भेटीमध्ये. मग एवढी जर दुर्लभ संतांची भेट आहे म्हणताय तर मग संतांची भेट होईल का नाही. ऐका, प्रयत्न करून संतांची भेट होत नाही. ऐकत आहे ना तुम्ही, भेट झाली तरी ते तुम्हाला ओळखू येतील सांगता येत नाही, ओळखू आलेच तर ते तुमच्यावर कृपा करतील सांगता येत नाही. मग संत भेटीसाठी नेमकं काय करावं. संत भेटीसाठी काही करू नका, फक्त परमार्थामध्ये पिकून बसावं लागतं. पिकून बसावं लागतं म्हणजे काळं निळं व्हावं लागतं, जांभळं जांभळं व्हावं लागतं, लाल लाल व्हावं लागतं, असा त्याचा शब्द करू नका बरं का. पिकून बसावं लागतं या शब्दाचा अर्थ आहे कर्म साम्यक दशेवर यावं लागतं. कर्म साम्यक दशेवर आलात की संत आपोआप येऊन भेट देतात. मला सांगा, आंब्यानं कधी पोपटाला पत्र लिहिले का? आंबा कधी पोपटाला पत्र लिहितो का की प्रिय पोपटराव, तुम्ही ज्याची अनेक दिवसापासून वाट पाहत होता तो मी हापूस आंबा आता परिपक्व अवस्थेला आलेलो आहे, असं आंबा कधी पोपटाला पत्र लिहित नाही. मग आंब्याला पोपट खात नाही का? आंब्याला पोपट खातो की नाही? आंब्यानं काय करावं? आंब्यानं पिकून बसावं. आंबा पिकला रे पिकला की पोपट आपोआप येऊन त्याचं सेवन करतो, तसं तुम्ही आम्ही सुद्धा परमार्थामध्ये पिकून बसलो की संत आपोआप येऊन भेट देतात. विठ्ठल परमार्थामध्ये पिकून बसावं लागतं, कर्म साम्य दशावर यावं लागतं, आपल्या अंतकरणातील मल आणि विक्षेप नावाचे दोष दूर करावे लागतात, आणि मल आणि विक्षेप नावाचे दोष दूर केल्याच्या नंतर संतांच्या प्राप्तीची अपेक्षा करावी लागते, आणि आवरण नावाचा दोष शिल्लक ठेवून परमात्म्याची प्राप्ती करावी लागते, संतांची प्राप्ती करावी लागते. कारण संतांच्या प्राप्तीशिवाय त्यांनी दिलेल्या ब्रह्मज्ञानाशिवाय आवरण नावाचा दोष जाऊ शकत नाही. मल आणि विक्षेप नावाचा दोष करून दूर करून आवरण नावाचा दोष शिल्लक ठेवून संतांच्या भेटीची अपेक्षा करावी. आपण परमार्थात पिकून बसलो की आपोआप संत भेट देतात. संत भेटीचा अजून एक पुण्य सांगतो, आपल्याकडे पुण्य असले की संत भेट देतात, पुण्य असल्याशिवाय संत भेट देत नाहीत. ज्ञानोबराय सांगतात मागच्या अनंत जन्माच्या पुण्य एकत्रित गेले तेव्हा मला संतांची भेट झाली. हा निष्कामता हा निजदृष्टी अनंत पुण्य कोट्या मोठी रोकड्या नाही दाखव वाटी ते होईल भेटी हरिप्रियाची. उगीच मला संतांची भेट झाली नाही, मागच्या अनंत जन्माचं पुण्य एकत्रित गोळा केलं तेव्हा मला संतांची भेट झाली. पुण्य संतांची भेट होत नाही. तुकोबराय
सांगतात पुण्य फळले बहुता दिवस भाग्य उदयाचा ठसा होतो सन्मुख मिळतेचा संत चरण रच पावलो. पुण्य असल्याशिवाय संतांची भेट होत नाही. आता दुसरं लक्षण सांगितलं, पुण्य पाहिजे संतांची भेट होईल. त्याच्या पुढचं लक्षण सांगतो, देवाची कृपा असल्याशिवाय ही संतांची भेट होत नाही. परमार्थात एक सूत्र सांगतो, माय बाप लक्ष पूर्वक ऐका, देवाची कृपा असल्याशिवाय संतांची भेट होत नाही आणि संतांची भेट झाल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे उपाय. त्याच्याशिवाय संतांची भेट झाल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. महाराज मग तुकोबा राय सांगतात, माझं एके दिवशी पुण्य फळाला आलं. मी सहज गंगे स्नानाला जात होतो. गंगे स्नानाला जात असताना वाटेत संतांनी होऊन मला वाट सापडवली. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. सहज गंगे स्नाला जात असताना संतांनी होऊन मला वाट सापडवली. मी त्या वाटेने गेलो. वाटेत मला संत भेटले. ज्या क्षणाला, ज्या काळाला, ज्या वेळेला मला संत भेटले, मला ब्रह्मज्ञानाची त्यांनी प्राप्ती करून दिली. मी माझ्या मस्तकावरती हात ठेवला आणि मला रामकृष्ण हरी नामाचा जप दिला. काय दिला? मस्तकावरती हात ठेवून भोजनामागती तुप पावशर पडिला विसर स्वप्ने माझ्या काय कळे उप झाला अंतराय म्हणून काय त्वरा झाली आणि रामकृष्ण हरिनामाचा जप दिला आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून दिली. ज्या क्षणाला, ज्या काळाला, ज्या वेळेला मला संतांची भेट झाली, मी त्यांच्या पायाला मिठी मारली. आणि ज्या वेळेला मी संतांच्या पायाला मिठी मारली, त्या काळाला तुप बऱ्या. सहज गंगे स्नाला जात असताना माझं पुण्य फळाला आलं. मी सहज त्या वाटेने जात असताना मला वाटेत संत भेटले. आणि मी संत भेटल्याच्या नंतर त्यांच्या पायाला मिठी मारली. ज्या काळाला, ज्या वेळेला मी संतांच्या पायाला मिठी मारली, त्या काळाला तू बऱ्या धन्यता देतात. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली. तो ऐकत आहे ना तुम्ही, पुण्य असल्याशिवाय संतांची भेट होत नाही. देवाची कृपा असल्याशिवाय संतांची भेट होत नाही. विभीषण दररोज देवाची कृपा संपादन करीत होते म्हणून पहिल्यांदा संत हनुमंतरायाची त्यांना भेट झाली होती. जशी ही हनुमंतरायांची भेट झाली, विभीषणातल्या मुखातले उद्गार आहेत. विभीषण जी म्हणतात, हे विभीषण संत हनुमंता राम कृपा बिन मिलन ही संता. ज्यावेळी ज्या अर्थी मला तुमची भेट झाली, तुम्ही संत आहात, त्या अर्थी माझ्यावर प्रभू रामचंद्राची कृपा नक्कीच आहे. देवाची कृपा असल्याशिवाय संतांची भेट होत नाही. तुकोबाराय देवाची कृपा संपादन करत होते. दररोज परमात्म्याकडे विनंती करत होते, हे पांडुरंग परमात्म्या, आज मला कोणतं पुण्य करावं लागेल की जे पुण्य केल्याच्या जोरावर ज्यांच्या जीवनातील द्वंद्वादी विकार दुरावले असतील अशा साधू संतांची मला भेट होईल. कोण पुण्य यांचा होईन सेवक जी द्वंद्वादी. अंतकरणातील द्वंद्वादी विकार दुरावण्याकरता असं मला कोणतं पुण्य करावं लागेल की ज्या पुण्याच्या जोरावर मला संतांची भेट होईल. ते पुण्य तुकोबारा यांचं फळाला आलं. परमात्म्याचा साक्षात्कार झाला आणि एके दिवशी सहज गंगे स्नाला जात असताना तुकोबऱ्यांना संतांची भेट झाली आणि तुकोबऱ्यांनी संतांच्या पायाला मिठी मारली. त्या काळाला, त्या वेळेला तुकोबऱ्या धन्यता देतात. धन्य काळ संत भेटी
बाई मिठी पडली तू. आता अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये मी तुम्हाला संतांची भेट किती दुर्लभ आहे सांगितलं. मनुष्य जन्माची प्राप्ती दुर्लभ, मुमुक्षुत्व जीवनी अवस्था त्याच्यापेक्षा पुढची अवस्था दुर्लभ, आणि या दोन्हीपेक्षा विशेष दुर्लभ काय असेल, संतांची किंवा साधूची भेट ही विशेष दुर्लभ आहे. आता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भेटी आणि मिठी असे दोन वेगवेगळे शब्द आले. धन्यकाळ संत भेटी आणि पायी मिठी असे दोन वेगवेगळे शब्द आले. भेटी आणि मिठी असे दोन वेगवेगळे शब्द आले. पहा, थोडासा सूक्ष्म विचार करायचा ठरला तर भेटीमध्ये मिठी येत नाही आणि मिठीमध्ये भेटी आल्याशिवाय राहत नाही. ऐकत आहे ना तुम्ही? सकाळी सकाळी मंदिराच्या समोर जयहरी झाला, नमस्कार झाला, भेट झाली, मिठी पडलं सांगता येत नाही. परंतु ज्या अर्थी मिठी पडली त्या अर्थी भेट झाल्याशिवाय मिठी पडत नाही. याला शास्त्रामध्ये दोन वेगळे शब्द देता येतील. पहा, योग आणि क्षेम. योगामध्ये क्षेम येत नाही परंतु क्षेमामध्ये योग आल्याशिवाय राहत नाही. कारण योगापेक्षाही क्षेम कठीण आहे. कठीण योगा होणे क्षेम, ओकलिया होय श्रम. योगापेक्षाही क्षेम कठीण आहे. ज्याच्या जीवनामध्ये योग साधला आणि योगा बरोबर क्षेमही साधला त्याचं जीवन सार्थक त्याला गेल्याशिवाय राहत नाही. माय बाप हो, बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये योग साधतो परंतु क्षेम साधत नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये पैसा कमवणं हा योग असेल तर कमविलेला पैसा टिकविणे हा मात्र त्याचा क्षेम. नाहीतर एकाला 11 लाखाची लॉटरी लागली आणि 11 लाखाची लॉटरी लागल्यानंतर इचुड्याहून आपल्या गावाकडे चलत येत होता. वाटेत येत असताना चोरट्यांनी पाळत ठेवली, असा बेदम मार दिला महाराज. 11 पैकी 11 लाख लुटले. गावाकडे येण्याकरता तिकिटाला सुद्धा पैसे राहिले. समजावं, याच्या जीवनामध्ये पैसा कमवण्याचा योग आला परंतु पैसा टिकवण्याचा क्षेम साधला नाही. योगाबरोबर क्षेम जाता त्याचा साधला त्याचा जीवनामध्ये सार्थक उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हा, एखाद्या वेळेस कीर्तन ऐकणे हा योग असू शकतो. कीर्तन ऐकणे हा योगायोग असू शकतो परंतु ऐकलेल्या कीर्तनाप्रमाणे आपलं जीवन वर्तविणे हा मात्र त्याचा क्षेम आहे. मंदिर बांधणे हा योगायोग असू शकतो परंतु बांधलेल्या मंदिराचं पावित्र्य राखून ठेवणे हा मात्र त्याचा क्षेम आहे. योगाबरोबर क्षेम ज्याचा साधला त्याचं जीवन सार्थक त्याला गेल्याशिवाय राहत नाही. तुकोबऱ्यांनी अनेक अभंगामधून योगाबरोबर क्षेमाची मागणी केली. का तुकोबारे संत भेटीच्या काळाला धन्यता देत असतील? संतांची भेट झाली म्हणजे योग साधला आणि त्यांच्या पायाला मिठी पडली म्हणजे क्षेम साधला. योगाबरोबर क्षेमाची मागणी पूर्ण झाली म्हणून तुकोबारे संत भेटीच्या काळाला धन्यता देत आहेत. अजून काही अभंग आहेत तुकोबऱ्याचे ज्यांनी संत भेटीच्या काळाला धन्यता आहे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग योग साधला. लक्षपूर्वक आहे का? एका जनार्दनी घडो त्यांचा संग, मला संतांची संगत व्हावी म्हणजे योगाची मागणी केली. आणि न व्हावा वियोग जन्मोन्जन्मी, त्यांचा जीवनामध्ये कधीच वियोग घडू नये म्हणजे क्षेमाची मागणी केली. अजून एक अभंग सांगतो. हरिजना सवे हरी हरिजना सवे भेटी a
हरिजना सवे भेटी म्हणजे योगाची मागणी केली आणि नहो अंग संग तुटी त्यांचा जीवनामध्ये कधीच वियोग घडू नये हा मात्र क्षमाची मागणी केली. योगाबरोबर क्षमाची मागणी पूर्ण झाली. प्रस्तुत आवंदामध्ये संतांची भेट झाली म्हणजे योग मागितला आणि त्यांच्या पायाला मिठी पडली म्हणजे क्षमही पूर्ण झाला. योगाबरोबर क्षमाची मागणी पूर्ण झाल्यामुळे तुकोबाराय संत भेटीच्या काळाला धन्यता देतात. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. संत भेटीच्या काळाला तुकोबाऱ्या धन्यता देतात. तुकोबाऱ्यांना काही साधकांनी प्रश्न केला, तुकाराम महाराज तुम्ही संत भेटीच्या काळाला धन्यता देताय, त्यांच्या पायाला मिठी पडलेल्या काळाला धन्यता देताय, परंतु संतांची भेट झाल्यामुळे आणि त्यांच्या पायाला मिठी पडल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये त्याचा काय फायदा झाला? कमाल वाटलेली महाराज या वयामध्ये असा मृदंग वाजवणे आणि या वयामध्ये एवढ्या उंच चाली म्हणणे. एकदा जोरदार टाळ्या वाजव यांच्याकडे. महाराज या वयामध्ये आम्हाला चाला येतं का नाही? या वयामध्ये एवढा कणकदार मृदंग, हा याला काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं महाराज. त्याच्याशिवाय इथपर्यंत ही गोष्ट येऊ शकत नाही. ही काही सोपी गोष्ट वाटली का? तुकोबाराय सांगतात माझंही पुण्य फळाला आलं, मला संतांची भेट झाली, ब्रह्मज्ञानाची त्यांनी मला प्राप्ती करून दिली आणि त्यांनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून दिल्यामुळे माझ्या अंतःकरणातील संदेह संशय तुझा भाव निघून गेला आणि पोटामध्ये शीतलता प्राप्त झाली. संदेहाची सुटली गाठी. काही पाठामध्ये एक वचनी आहे संदेहाची सुटली गाठी आणि काही पाठामध्ये अनेक वचनी सुद्धा आहे संदेहाच्या सुटल्या गाठी. फारसा भेद येत नाही एक वचने अनेक वचने. संदेह या शब्दाचा अर्थ आहे संशय. महाराज संशय दोन्हीकडे घातक असतो. संशय परमार्थातही घातक असतो आणि संशय संसारात सुद्धा घातक असतो. संसारात सुद्धा पत्नीचा पतीवरती विश्वास असावा लागतो आणि पत्नीचा पतीवरती विश्वास असावा लागतो तेव्हा संसाराचा गाडा व्यवस्थित चालतो आणि त्याच्या जर संशय निर्माण झाला तर कधी गाडा मोडून सांगता येत नाही. जसा संसारात एकमेकावरती विश्वास असावा लागतो तसा परमार्थात सुद्धा विश्वास असावा लागतो. विश्वास बहुत बढिया चीज होती है. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास अत्यंत एक महत्वाचा आहे. पण बरीचशी माणसं मला प्रश्न करतात महाराज आजच्या या भ्रष्ट युगामध्ये नेमका कोणावर विश्वास ठेवावा तेच आम्हाला कळत नाही. मी नेहमी त्यांना सांगत असतो पहा लक्षपूर्वक ऐका रे. नेहमी त्यांना सांगत असतो बघा एखाद्या व्यक्तीवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल नका ठेवू. काही आवश्यकता नाही त्याची. परंतु माझ्या ज्ञानोबाऱ्याच्या रूपाने ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबाऱ्याचं आहे त्या ज्ञानेश्वरीवरती विश्वास ठेवा. तुम्ही तरल्याशिवाय राहणार नाही.
माझ्या तुकोबाला अर्पण आहे गाथा म्हणजे प्रत्यक्ष तुकोबाला आहे त्या गाथ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही तरल्याशिवाय राहणार नाही. माझ्या नाथ बाबाचे अर्पण अभंगवाणी असतील भारूड असेल एकनाथी भागवत असेल भावार्थ रामायण असेल प्रत्यक्ष नाथ बाबाच आहे तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा तरल्याशिवाय राहणार नाही. परंतु माणसं विश्वास न करता संशय करतात आणि आपल्या जीवनाचं वाटोळ करून घेतात. ज्ञानोबरायांनी तर सांगितलं संशयासारखं या जगामध्ये दुसरं पापच नाही. संशयामुनी थोर अनेक नाही पाप घोर का विनाशा शिवा गुरु प्राणी असे. संशयासारखं या जगामध्ये दुसरं पाप नाही महाराज. माणसाने संशय करू नये विश्वास ठेवावा. या संशयालाच मराठीत एक शब्द आहे. या संदेहालाच मराठीत एक शब्द आहे भ्रम. मला थोडस तुमच्या बोलण्याची आवश्यकता आहे आता थोडं 2 मिनिट. भ्रम ज्ञानात उत्पन्न होतो का भ्रम अज्ञानात उत्पन्न होतो? ऐकता ना कीर्तन तुम्ही ज्ञानात बर. अजून काही जण म्हणतात अज्ञानात. 2 पार्ट्या पडायचा वांदिस आहे. मी आमच्या महाराष्ट्रातल्या सारखी तिसरी आघाडीमध्ये घालतो. भ्रम ज्ञानातही उत्पन्न होत नाही आणि भ्रम अज्ञानातही उत्पन्न होत नाही. ज्ञान अज्ञान मिश्रित भ्रमाची निर्मिती आहे. उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. संध्याकाळची वेळ असेल आमोशीची रात्र असावी प्रकाशाकरता आम्ही जवळ काहीच नसावं आणि आपण शेताच्या वाटेने जात असताना वाटेत एक वाकडी तिकडी दोरी पडलेली दिसावी. मला उत्तर द्या ती दोरी तुम्हाला रज्जू सर्पाकार भासेल का? ऐकताय ना तुम्ही भासेल का? आमोश्याच्या रात्री प्रकाशासाठी काहीच नाही किर आमदार आहे. ती दोरी रज्जू सर्पाकार भासणार नाही कारण दोरीच दिसणार नाही तर भासण्याचा विषयच होत नाही. आता उत्तर द्या. दिवसाचा पूर्ण प्रकाश आहे सूर्य मध्यानवरती आलेला आहे शेताकडून आपण घराकडे येतोय पुन्हा तीच दोरी आता रज्जू सर्पाकार भासेल का? आताही भासणार नाही कारण पूर्ण प्रकाश आहे. पूर्ण अंधारातही संशय नाही पूर्ण प्रकाशातही संशय नाही तसं पूर्ण ज्ञानातही संशय नाही पूर्ण अज्ञानातही संशय नाही. थोडा थोडा अंधार असावा लागतो थोडा थोडा प्रकाश असावा लागतो सायंकाळची वेळ असावी लागते मग ती दोरी रज्जू सर्पाकार भासते. तसं ज्ञान अज्ञान मिश्रित संशयाची निर्मिती. या संशयाचे मुख्य 2 प्रकार पडतात त्याला मराठीत भ्रम म्हटलं जातं. या भ्रमाचे मुख्य 2 प्रकार पडतात. एक आहे संशयात्मक भ्रम आणि दुसरा आहे निश्चयात्मक भ्रम. निश्चयात्मक भ्रम आणि संशयात्मक भ्रम हे भ्रमाचे मुख्य 2 प्रकार. पहिला आहे निश्चयात्मक भ्रम. त्याचा त्याच्या भ्रमावरती निश्चय आहे त्याला निश्चयात्मक भ्रम म्हणावं. बद्धाच्या ठिकाणी असणाऱ्या भ्रमाला निश्चयात्मक भ्रम म्हणावं. तुम्ही कितीही समजावून सांगा या जगामध्ये चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिबीण देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन चुकू नको. तुम्ही कितीही समजावून सांगा अरे मनुष्य देह पुन्हा पुन्हा प्राप्त होऊ शकत नाही माय पुन्हा त्याच्या आपण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालावी निर्व्यसनी जीवन जगावं पांडुरंग परमात्म्याची वारी करावी कितीही समजावून सांगा. तो म्हणाले महाराज इकडे या. म्हटले काय मी तर माळ गळ्यात घालणारच नाही पण तुमच्या गळ्यातील तोडल्याशिवाय राहणार नाही या माळ. त्याचा त्याच्या भ्रमावरती निश्चय आहे. पथाच्या ठिकाणी असणारा भ्रमाला निश्चयात्मक भ्रम म्हणतात. मूर्खांना केलेला उपदेश हा शेवटी प्रभू पाहायला जातो वादाला जात असतो. शास्त्र सांगतं उपदेश सुद्धा कुणाला करावा यासाठी शास्त्राने सांगितलं उपदेश आहे मूर्खाना उपायन शांतते क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्थ आपुली वाचा शिनोने. उपदेश सुद्धा कुणाला करावा याचं शास्त्र आहे. माय बाप हो एका चिमणीने उपदेश केला होता म्हणे माकडाला. ऐकताय ना तुम्ही 10 मिनिट आपल्याकडे शिल्लक राहिले आहे का. चिमणीने उपदेश केला होता म्हणे माकडाला. समोरच्या झाडावरती माकड बसलेलं होतं आणि उन्हाळाचा दिवस नुकतेच संपत आले होते पावसाळा सुरू झाला होता गाराचा पाऊस सुरू झाला. समोरच्या झाडावरती ते वानर मात्र त्या पावसात जड जड झुडपत होत आणि चिमणी आपल्या पिल्लाला घेऊन खोप्यामध्ये गरम बसली होती. थोडस लक्षपूर्वक आहे का. चिमणी आपल्या खोप्याला घेऊन पिल्लाला घेऊन खोप्यात बसली होती. चिमणीने भिजणाऱ्या पावसाला त्या माकडाला पाहून चिमणीला दया आली आणि तिने त्या माकडाला विचारलं अरे वानर दादा अरे उन्हाळ्यामध्ये तू स्वतःला राहण्याकरता घर करू नये. मी बघ स्वतःला राहण्याकरता घर केलं. तू जर उन्हाळ्यात स्वतःला राहण्याकरता घर केलं असतेस
तर माझ्यासारखं पिल्लाला घेऊन आज तूही गरम खोप्यामध्ये बसला असतास. अरे तू उन्हाळ्यात स्वतःला राहण्याकरता घर केलं नाही, बघ मी घर केलं. उपदेश चांगला होता का वाईट होतो? उपदेश चांगला होता हो, पण चांगल्याला नव्हता. शेवटी वानराला माकडाला उपदेश, त्याने सांगितलं चिवडी एवढी चिवताई मला घर नाही म्हणते, एवढी एवढी चिवताई मला घर नाही म्हणते. तुनकुण्या चिवताईच्या झाडावरती तिने उडी त्या घरावरती उडी मारली आणि चिवताईचंच घरटं मोडून काढलं. पहा तुम्हाला वाटतंय का मी चिवताईची वानराचीच गोष्ट सांगतोय म्हणून? हा, की नुसत्या चिवताईची वानराची गोष्ट नाही, अशी माणसं सुद्धा तुम्हाला आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात. पूर्ण कीर्तन विसरलं तर चालेल मायबाप, इथून पुढचे 5 मिनिटं लक्षात घ्या. पूर्ण कीर्तन विसरलं तर चालेल, ऐका. नाही एखाद्याचं घर बांधून देता आलं नका बांधू, पण जीवनामध्ये कोणाचं घर मोडून तरी नका पहा. नाही एखाद्याच्या जीवनामध्ये एखादं चांगलं करता आलं नका करू, परंतु जीवनामध्ये कोणाचं वाईट तरी करू नका. नाही एखाद्याच्या जीवनामध्ये एखाद्याच्या जखमीवरती पट्टी बांधता आली नका बांधू, काही आवश्यकता नाही त्याची, परंतु त्याच्या पट्टीच्या जखमीवरती मी तरी रगडण्याचं कार्य करू नका. अजून बोलू द्या, ऐका तुम्ही. नाही एखाद्याच्या जीवनामध्ये एखाद्याची स्वैरी जमवता आली नका जमवू, पण जमलेल्या तरी हा कुणीतरी फार क्षण पीतलेले पा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, हो भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. स्वर धरा. घर ना किसी का बसा सके तो झोपडिया न जला देना. फार छान लक्षपूर्वक आहे का? घर ना किसी का बसा सके तो झोपडिया न जला देना, हो मरा पट्टी कर ना सके तो झार नमक न लगा देना. सदाचार अपना न सके तो सदाचार अपना न सके तो दुराचार ना अपना ना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. नाही एखाद्याचं चांगलं करता आलं नका करू, परंतु जीवनामध्ये कोणाचं वाईट तरी नका. अरे परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? आपल्या चित्ताची शुद्धता करणे हाच खरा परमार्थ आहे. आपल्या चित्ताचे जर दोष जात नसतील आणि आम्ही कितीही किलोचे डाळ छटाकावरती आणले तरी आपल्या परमार्थाचा उपयोग होणार नाही. आपल्या अंतकरणातील दोषाची निवृत्ती केली पाहिजे, हाच परमार्थाचा खरा अर्थ आहे. ऐका, जेव्हा चित्त शुद्ध होईल मगच योनी गोपाळ राहिले. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, मग योनी गोपाळ राहे तिथे. मी सांगत होतो निश्चयात्मक भ्रम, पथाच्या ठिकाणी असणाऱ्या भ्रमाला निश्चयात्मक भ्रम म्हणतात. त्याचा त्याच्या भ्रमावरती विश्वास आहे. दुसरा भ्रमाचा प्रकार आहे संशयात्मक भ्रम. संशयात्मक भ्रम कशाला म्हणावं? ज्ञानोबऱ्यासारख्या महात्म्याला सुद्धा संशय यावा. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण गोविंदो एकुरे, अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदो रे. हा संशयात्मक भ्रम आहे, त्याचा त्याच्या भ्रमावरती संशय, याला संशयात्मक भ्रम म्हणावं. मुमुक्षच्या ठिकाणी असणाऱ्या भ्रमाला संशयात्मक भ्रम म्हणावं, बधाच्या ठिकाणी असणाऱ्या भ्रमाला निश्चयात्मक भ्रम म्हणावं. असे भ्रमाचे अनेक प्रकार आहेत. तुकोबराय सांगतात तसे अनेक भ्रम माझ्याही अंतकरणात होते, परंतु जशीही मला संतांची भेट झाली त्याने मला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून दिली आणि माझ्या अंतकरणातील संदेहाच्या सुठल्या गाठी किंवा संदेहाची सुठली गाठी झालो पोटी शीतळ. Yeah.
अंतकरणातील संदेह संशय दुजा भावाची निवृत्ती झाली त्याचं कारण म्हणजे धन्य काळ संत भेटी. संतांची भेट झाली, मला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि माझ्या अंतकरणातील संदेह संशय दूर केला. अजून काय फायदा झाला? भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी. वास्तविक पाहता या संसाराच्या महासागरातून कुणीही तरुंगून जाऊ शकत नाही. मला आत्यंतिक दुर्लभ आहे तरुंगून जाणं. ब्रह्मदेवासारख्या महात्म्याला सुद्धा हा संसार सागर तरुण जाता आला नाही, परंतु संतांच्या कृपेने त्यांनी दिलेल्या ब्रह्मज्ञानामुळे हा भुवनदीचा झाला तारा या संसाराच्या सागरातून तरुण गेलो. या उत्तरा प्रसादी, त्यांनी दिलेलं ज्ञान, त्यांनी दिलेले आशीर्वाद मला प्रसाद रूपाने प्राप्त झाले. हा, आणि ते मी ग्रहण केलं. अजून काय फायदा झाला? प्रसाद रूपाने प्राप्त झाले आणि आम्ही ते प्रसाद ग्रहण केला. ऐका, या संत महात्म्याने अशा प्रकारचं दान दिलं. महाराज, जगात पाच प्रकारचे दान श्रेष्ठ ऐकताना माय बाप तुम्ही. हा, जगात पाच प्रकारचे दान श्रेष्ठ आहेत महाराज. एक आहे भूदान, दुसरा आहे गोदान, तिसरा आहे कांचन दान, चौथा आहे अन्नदान आणि पाचवा आहे ज्ञानदान. हे पाच दान जगामध्ये श्रेष्ठ आहेत. याच्यात मतदान, कन्यादान हे दान ह्याच्यात येत नाहीत बरं. हा, हे दान पाच श्रेष्ठ आहेत. कुणी कुणाला दिलं? भूदान बळीराजाने भगवान वामनाला दिलं, श्रेष्ठ दान आहे. गोदान हजार बाई जनक राजाने ब्राह्मणाला दान केल्या होत्या, श्रेष्ठ दान आहे. भूदान गोदान आणि कांचन दान सुवर्ण दानाचा अगोदर फायदा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढच्या जन्मामध्ये जर सुंदर होऊन जन्माला यायचं असेल तर या जन्मामध्ये सोनं दान केलं पाहिजे. कुणा कुणाला इच्छा आहे सांगा. महाराज समोर उभे सांगण्याचा मुद्दा. सोनं दान हे सुद्धा श्रेष्ठ दान आहे. चौथं दान आहे अन्नदान. परंतु या चारही प्रकारच्या दानामध्ये कुठतरी अतृप्तता सांगितली. जेवण केलं की 6 तासाने पुन्हा भूक लागू शकते, तृप्त होत नाही, अतृप्तता आहे. कितीही जमीन असली तरी शेजाऱ्याचा बांध कोरावाच वाटतो, अतृप्तता आहे. कितीही सोनं असलं तरी अजून 2 अंगठ्या हातात घालाव्यात वाटतात, अतृप्तता आहे. हा, कितीही गायी असल्या तरी अजून असाव्यात वाटतात, अतृप्तता आहे. बाकीच्या दानात अतृप्तता आहे, परंतु कायमच तृप्त करणारं दान कोणतं असेल तर त्याला ज्ञानदान म्हणतात. आणि ते ज्ञानाचे दान देणारे कोण असतील तर संत महात्मे. संत महात्मे ज्ञानाचे दान देऊ शकतात. असे हे संत महात्मे मंगल आहेत या जगामध्ये.
Thank you.